लोक मला विचारतायत, सद्गुरु आम्ही कोणाला मतदान करावं? जर मी माझं मत व्यक्त केलं तर काही लाख लोक मतदान करतील. गेल्या 5 वर्षात या लोकांनी काय केलंय ते देशासाठी चांगलं आहे का? आपण दुसऱ्या कोणाला तरी आणावं का? आणि तो दुसरा कोण आहे? पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे पहा, मी त्या अर्थानं राजकीय व्यक्ती नाही आहे कोणतीही बाजू घेण्याच्या दृष्टीनं, पण मी सतत एक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतोय की हे पहा, लोक आत्ता हे असं झालंय, मी हे अमेरिकेमध्ये पाहायचो आणि मला वाटायचं ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. कारण लोकांनी आधीच ठरवून टाकलंय की मी डेमोक्रेट आहे आणि तुम्ही रिपब्लिक आहात. काहीही झालं तरी मी त्या पक्षालाच मतदान करेन. ही लोकशाही नाहीये, ही सरंजामशाही आहे. काहीही झालं तरी मी फक्त माझ्याच पक्षाला मतदान करेन. ही लोकशाही नाहीये. लोकशाही म्हणजे 5 वर्षांनंतर आपल्यातल्या प्रत्येकानं याकडे पाहिलं पाहिजे की गेल्या 5 वर्षात या लोकांनी काय केलंय, त्यांनी जे काही केलंय ते देशासाठी चांगलं आहे का, ते या देशाच्या भवितव्यासाठी चांगलं आहे का, आणि आपण स्वतंत्रपणे निर्णय घेऊन मतदान केलं पाहिजे. आत्ता सध्या आपल्या देशात सुद्धा हे असंच होत चाललंय की या पक्षाचा किंवा या पक्षाचा आहे, याचा अर्थ तुम्हाला लोकशाहीत रस नाहीये, म्हणजे तुम्ही राजेशाहीकडे सुद्धा परत जाऊ शकता. तुम्ही या गटाचे किंवा त्या गटाचे आहात. नाही, तुम्ही यातून गट बनवू नका. हा निवडणुकीचा व्यवसाय 1 वर्ष अगोदर सुरू होता कामा नये. अमेरिकेमध्ये 4 वर्षांचा कार्यकाळ असतो. 2 वर्ष आधीच ते निवडणूक निधी गोळा करतात. हे काय आहे? असा कायदा असला पाहिजे की निवडणुकांच्या 3 महिने आधीपर्यंत कोणीही निवडणुकांवर बोलू नये. कारण देश मॅनेज केला जात नाहीये. निवडणूक 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 नेहमीच सुरू असतं. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक व्यक्तीनं मूल्यांकन केलं पाहिजे की मागच्या 5 वर्षात काय केलं गेलंय, हे उपयुक्त आहे का, आपण त्यांना आणखी एक संधी द्यायची का, की आपण दुसऱ्या कोणाला तरी आणलं पाहिजे, आणि तो दुसरा कोण आहे, आणि तो दुसरा कोणी यापेक्षा बरा असेल का, याचं मूल्यांकन प्रत्येक व्यक्तीनं करावं. सतत लोक मला विचारत असतात, सद्गुरू आम्ही कोणाला मत दिलं पाहिजे. मी म्हणतो मी तुम्हाला कधीच सांगणार नाही. मी माझ्या मुलीला सुद्धा सांगत नाही की तिने कोणाला मतदान करावं. कारण ज्या क्षणी मी आवाहन करतो आणि म्हणतो ठीक आहे हे लाखो लोक या पक्षाला मतदान करा, त्या क्षणी मला माहितीये की मी लोकशाही नष्ट केलीये. हे महत्वाचं आहे की या गुप्त मतदानाचा अर्थ म्हणजे नवरा बायको इथे बसले असतील तर हे गरजेचं नाहीये की नवरा ज्या व्यक्तीला मतदान करतो त्यालाच बायकोनं मतदान केलं पाहिजे. तिला हवं त्यांना ती मतदान करू शकते, तेव्हाच लोकशाही अस्तित्वात असते. आता मी एक हाक देणार आहे आणि काही लाख लोक मतदान करणार आहेत. मी असं कधीच करणार नाही. त्यामुळे मी माझं मत व्यक्त केलं तर ते तसंच होईल.